औरंगाबाद शहरात मागील 3 दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याने महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी शाळा बंदीचे आदेश न काढता विद्यार्थ्यांना 3 जानेवारीपर्यंत शाळेत गैरहजर राहण्याची मुभा दिली आहे. 2 दिवसात 2000 पेक्षा अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी देखील करण्यात आली आहे. मात्र मागील 3 दिवसापासून औरंगाबाद शहरात कोरोनाचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे. औरंगाबाद शहरात माध्यमिकच्या 361 शाळा आहेत. आता आयुक्त पांडेय यांच्या आदेशानुसार विद्यार्थी शाळेत येणार नसले तरी शाळा सुरू होणार आहेत. शिक्षकांना शाळेत यावे लागणार असून ऑनलाईन शिकवणी देखील घेण्याचे सूचित करण्यात आले आहे. अपेक्षित असा होता की आजपर्यंत शहरी भागाच्या सर्व शिक्षकांची टेस्टिंग झाली पाहिजे होती, बट जे आपल्याकडे आकडे आहे त्या अनुषंगाने आतापर्यंत सर्व शिक्षकांची टेस्टिंग नाही झालेली आहे. जवळपास आपल्याकडे 3500 टीचर इथे औरंगाबाद शहरामध्ये खाजगी, सेमी खाजगी आणि गव्हर्नमेंट स्कूल आहे. त्याच्यापैकी सकाळीपर्यंत माझ्याकडे जे इन्फॉर्मेशन होती जवळपास 1275 टीचरची टेस्टिंग झाली होती. त्या टीचर आणि शिक्षण येतात त्याच्यापैकी 65 लोक टोटल पॉझिटिव्ह आढळून आले होते. बट आज जे डिसिजन निर्णय आहे आमचं ते 3 जानेवारीपर्यंत, 3rdला संडे आहे, 2 जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना शाळामध्ये उपस्थित राहण्यापासून सूट देण्यात आलेली आहे. म्हणजे फिजिकली विद्यार्थी शाळामध्ये नाही जाऊ शकतील, परंतु शिक्षक, प्रशासकीय गतिविधी, एक्झाम आणि हे सर्व गतिविधी शाळाची पॉलिसीप्रमाणे सुरू राहणार आहे. बरं सर.